नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच यवतमाळ महाराष्ट्र भरतीचे फिजिकलचे मार्क आणि लेखीचे मार्क हे दोन्हीची याची लिस्ट टाकलेली आहे. या लिस्टवरून समजा सरळ तुम्हाला कट ऑफ तुमचा माहीत पडला असेल. जसं मी तुम्हाला आधी मुलांचा कट ऑफचा व्हिडिओ टाकला होता, सेम तशाच्या तसाच हा वाला आपला कट ऑफचा आता तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहोत. त्याच्यानंतर आता बघा, मुलींचे सुद्धा मी सेम जशा तसे तुम्हाला जिथं जेवढे नावं दिसत असेल त्यांचा मी चेस्ट नंबर नुसार पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवला होता, पण मुलींचे कोणाचे जास्त कमेंट आलेले नव्हते त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ टाकलाच नाही मुलींचा कट ऑफचा वाला. तर ज्यांनी समजा मला फोन केले होते त्यांना मी पूर्णच्या पूर्ण चेस्ट नंबर त्यांच्या सहित त्यांच्यावाले मार्क कोणकोण लागणार, कोणकोण कोणत्या कॅटेगरीनुसार लागणार हे सुद्धा मुलींना मी आधी फोन करून, म्हणजे त्यांचे फोन आले होते त्यांना कॉलवर मी सांगितलेलं आहे. फक्त आपण मुलींचा कट ऑफ टाकला नाही कारण सगळ्यांनी त्याच्यावर तेवढा रिस्पॉन्स दिला नव्हता. मुलांच्या व्हिडिओवर आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता त्याच्यामुळे आपण मुलांचा व्हिडिओ टाकला होता. बऱ्याच जणांच्या कमेंट मागच्या याच्यामध्ये मुलांच्या कट ऑफ याच्यामध्ये काही लोकांच्या खराब सुद्धा कमेंट आल्या होत्या, काही लोकांच्या चांगल्या सुद्धा आल्या होत्या. खराब मध्ये असा एका व्यक्तीचं नाव होतं काहीतरी MH23 बिडकर, ठीक आहे, याची कमेंट होती. 182 वाला दिसत असेल, कार्तिक नाव आहे त्याचं वालं, SBC मधला, टोटल त्याचे मार्क भरत आहे 182. मी त्या कट ऑफ मध्ये हा 182 आकडा सांगितल्याच्यानंतर त्या मुलाची कमेंट होती MH23 बिडकर. तुम्हाला फोटो सुद्धा दिसत असेल या साईडला, बघून घ्या तो फोटो, तुमच्या ओळखीचा असेल त्याला आवर्जून सांगा त्याला. 182 वाला लिस्ट मध्ये नाव आहे. तर आता काय करतो, यवतमाळला ये, काहीतरी भेट घेऊन जा, कारण कमेंट मध्ये असं होतं नंतर तुला सांगेन यवतमाळ मध्ये येऊन जर 182 वाला नसेल तर खोटी माहिती दिल्यावर काय होत असते म्हणून. आता मी त्या विद्यार्थ्याला सांगू इच्छितो, कोणताही असेल विद्यार्थी म्हणजे त्या लायकीचा नाही येतो, सरळ सरळ सांगणं राहते. जेव्हा मी इथं सांगत आहो, ओरडू ओरडू सांगत आहो, कट ऑफ एवढ्यावर लागणार म्हणजे लागणार, कारण खोटं बोलण्यात काही अर्थ नसते. चला सोडून द्या आपला तो विषय, काही हरकत नाही, मुलं राहते. फक्त कधी पण कमेंट टाकताना विचारपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही कमेंट टाकायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, जेवढे तुम्हाला बोर्डवर नाव दिसत असेल हे सर्वच्या सर्व याच्यामध्ये लागणारे विद्यार्थी आहे. याच्यामध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी वर्ष भरती यवतमाळमध्ये लागलेले आहे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बघा आता जे विद्यार्थी काही मार्कानं लागू शकले नसेल त्यांनी घाबरून जाता कामा नाही, खचून जाता कामा नाही, कारण ज्यांनी ज्यांनी वर्ष भरतीची तयारी केलेली आहे असे सर्व विद्यार्थ्यांचं पोलीस भरतीसाठी फिजिकल चांगल्या पद्धतीनं त्यांचं 1600 मीटरचा रनिंगचा टायमिंग चांगला निघणार आहे. ज्यांनी ज्यांनी 5 किलोमीटरसाठी मेहनत घेतली आहे त्यांचीवाली मेहनत वाया जाणार नाही. मुलींचं सुद्धा तेच सांगणार आहोत यामध्ये, ज्यांनी ज्यांनी 3 किलोमीटरसाठी प्रॅक्टिस केली आहे, मेहनत घेतली आहे, तशा मुलींचं समजा 800 मीटर मुलांचं 1600 मीटर चांगलं बनणार आहे. 5 किलोमीटरशिवाय 1600 बनू शकत नाही. तर बघा आता कट ऑफ बद्दल आता काय काय आपण बोलणार आहोत, कॅटेगरीनुसार आपण तुम्हाला कोणते कोणते विद्यार्थी किती मार्कावर लागणार कन्फर्मवाले हे तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. मुलांचं सुद्धा सांगणार आहोत, मुलींचं सुद्धा याच्यामध्ये सांगणार आहोत. तर बघा आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ओपनची लिस्ट बघा, तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये ओपनच्या याच्यामध्ये जागा होत्या पहिल्यांदा आपल्या याच्यामध्ये 6 जागा होत्या, ठीक आहे. ओपनच्या किती जागा होत्या म्हटलं तर 6 जागा होत्या. या 6 जागेपैकी सुरुवातीचे तुम्हाला दिसत असेल 6 नावं दिसत आहेत. पहिला मुलगा आहे कार्तिक नावाचा, SBCचा आहे तो, 182 त्याच्यावरी टोटल आहे, ठीक आहे. भरपूर सारे हे मार्क झाले 182, 70 मार्क त्याने सुद्धा काय केलं होतं फिजिकल मारलं होतं. नंतर सेकंड नंबर आहे कृष्णा EWS, नंतर EWS, नंतर EWS, 6 पैकी 3 जागा EWS ने घेतलेल्या आहे. नंतर हा जसं तुम्हाला मी आधी रनिंगच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा टाकला यशवंत नावाचा मुलगा नांदेडचा, त्याचे सुद्धा किती मार्क आहे 168. नंतर आता बघा 6व्या नंबर आहे नंदन EWS 164. नंतर मी एक अजून गोल करून ठेवला आहे सचिन NTC वाला, सचिन NTC चे मार्क सुद्धा किती आहे 164 आहे. किती याचे 164. आता याच्यामध्ये बघा मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं याच्यापैकी एक मुलगा तलाठी लागलेला आहे म्हणून मी सांगितलं होतं, म्हणजे तलाठीमध्ये सुद्धा त्याचं काय आलेलं आहे नाव आलंय. त्याने जर समजा तलाठी जॉईन केलं तर सचिनचा नंबर सुद्धा ओपन मध्ये जाणार. आता फक्त याच्यामध्ये बघा याच्यामध्ये 5 नंबरची जी मुलगी आहे त्याचं मी नाव टाकलंय ओपन मध्ये मुलांच्या याच्यामध्ये,
मुलींची लिस्ट आता मुलींच्या जागा होत्या ओपनच्या, सात जागा होत्या, या सात मध्ये तिचं नाव मी ऍड न करता कुठे टाकलेलं आहे, या निलिमाला ओपनच्या म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. कारण की बघा आता बाकीच्या एक्झाम मध्ये जसं होते, ज्यांचे समजा मार्क टॉपनुसार जे राहते ते सरळ सरळ ओपनच्या सर्वसाधारणमध्ये जाणार, त्याच्यामुळे या मुलीचं नाव मी कुठे टाकलेलं आहे, त्यामध्ये ओपनच्या सर्वसाधारणमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा बाकीची एक जागा म्हणजे जे खालची मुलगी होती ती वरता आली याच्यामध्ये, जसं मी आधी पुन्हा एक काढलं होतं टोटल. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण किती जागा पकडल्या, सात जागा पकडल्या, आणि मुलांच्या किती पकडल्या म्हटलं तर सहा जागा. तर याच्यानुसार बघा आता हे सर्वच्या सर्व यांचे चेस नंबरनुसार हे मुलींचे क्रमांक वैष्णवी, दिव्या, आरती, श्रीदेवी, खुशी, शिवानी, ऋतुजा, 150 पर्यंत मुलींचा कट ऑफ काय झाला, इथं क्लोज झाला कितीवर, 150. मुलांचा कट ऑफ कितीवर क्लोज झाला म्हटलं तर 164 वर. समजली पर्यंत. नंतर आता बघा ईडब्ल्यूएस मध्ये पुन्हा अजून ईडब्ल्यूचा कट ऑफ कितीवर खत्म होणार आहे, 160 वर क्लोज होणार आहे. ईडब्ल्यूएस मध्ये तीन जागा होत्या याच्यामध्ये, गजानन, मुस्ताफ आणि बळीराम, हे तीन नाव झाले. आता फक्त याच्यामध्ये काहीतरी मागचं आता हे बरोबर आहे, यानुसारच आहे त्यांच्यावर जागा सुद्धा याच पद्धतीने आहे. नंतर ओबीसी मध्ये शिवानंद हा मुलगा सुद्धा आपल्या इकडे पुन्हा प्रॅक्टिस करण्यासाठी आलाच होता याच्यामध्ये, याचे सुद्धा मार्क किती आहे, 166 म्हणजे 160 मार्क ओबीसीच्या फक्त एक जागा होती त्याच्यामध्ये नंबर लागलेला आहे. ठीक आहे, नंतर एनटीबीची एक जागा होती त्याच्यामध्ये आकाश, एनटीबीची लिस्ट कितीवर लागणार आहे मुलांची, मुलाबद्दल आपण फक्त पहिल्यांदा बोलत आहोत, कितीवर लागणार, 158. आता बघा एनटीसी, जसं मी याच्यामध्ये एकच जागा आहे, एनटीसीची जागा किती आहे, एकच, पण नावं किती लिहिली आहे मी, दोन नावं लिहिले. का बरं, कारण याच्यामधला जर एक मुलगा तलाठी त्याने जर जॉईन केली तर सचिन हा कुठे जाणार आहे, ओपन मध्ये जाणार, आणि एनटीसीची एक जागा कुणाला भेटणार आहे, त्या योगेशला भेटेल. म्हणजे एनटीसीची लिस्ट कितीवर होऊ शकते आता, 158. सध्या नाही, सध्या नाही, लिस्ट लागण्याच्या नंतर त्याने जर समजा तलाठी जॉईन केलं तर, त्याने जर तलाठी जॉईन केलं नाही तर तो त्याच्यामध्येच राहील, सचिन हा जाईल कशामध्ये, एनटीसीची एक जागा, अशा वेळेस काय योगेशचा नंबर कॅन्सल होईल, पण चान्सेस आहेत तो तलाठी सुद्धा करू शकते. नंतर एनटीसीच्या दोन जागा होत्या, दत्तात्रय 160, महेंद्र किती, 158. नंतर एससी कॅन्डिडेटसाठी मला तुम्हाला सांगितलं होतं मुलं जास्त काही मला दिसले नव्हते, क्लासचाच मुलगा होता एक, त्याचे काहीतरी 143 मार्क वगैरे होते, पण अजून याच्या खाली सुद्धा दोन म्हणजे नावं भेटले आपल्याला, 149 वाला हा राजरत्न, हा एससी कॅन्डिडेट मधून याच्यामधून काय होणार कॅटेगरीमधून फिक्स होणार आहे. याच्या खाली काहीतरी अजून 147 वाला होता, त्याच्या खाली पुन्हा अजून बाकी जातो आपल्या क्लासमधला जो मुलगा होता तो होता त्याच्यामध्ये 143 वाला. इथपर्यंत समजलं असेल. अजून आता बघा याच्यामध्ये एसबीसीच्या दोन जागा होत्या, एसबीसीच्या दोन जागेमध्ये दौलेश याच्या मधला शब्द तो दौलेश 156, दुसरा कोण आहे अभिजित, किती झाला आहे 150. एसबीसीची लिस्ट झाली 150 वर. आता बघा याच्यामध्ये अजून कमी जास्त काय होते, जर अजून कोणती कोणाची जर याच्यापैकी कोणाची जर दुसरी एक्झाम निघून असेल तर त्यांनी जर दुसरी पोस्ट जॉईन केली तर बाकीच्यांना अजून पुन्हा लागण्याचे चान्स काय राहणार, जास्त राहणार. आता यांच्यावाली पुन्हा लिस्ट लागल्याच्या नंतर पुन्हा काय राहणार आहे, 25 किलोमीटर रनिंग राहणार आहे. आता 25 किलोमीटर रनिंग जे राहणार, फक्त चालणं राहणार, चाला धावा काही करा, 4 तासामध्ये त्याला काय करावं लागते, कम्प्लीट करावं लागते. आणि जे समजा विद्यार्थी एवढी मेहनत घेऊ शकते ते आरामशीर 25 किलोमीटर 4 तासामध्ये कव्हर करणार म्हणजे करणार. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जी लिस्ट टाकली आहे याच्यामध्ये अजून जर काही बदल अजून एका हां आता एक सांगायचा मुद्दा म्हणजे एका मुलाचा अजून एक फोन आला होता आत्ताच हे लिस्ट त्यांनी बघितल्याच्या नंतर, काय यवतमाळ जिल्ह्याचे समजा स्टार्टिंगला मार्क टाकले नाही म्हणून, यवतमाळमध्ये काय टाकले नाही याच्यामध्ये मार्किंग टाकले नाही आहे असं म्हणजे सांगतात, त्यांनी टायमिंग जो होता रनिंग झाल्याच्यानंतर लगेच सांगितलेलं नाही आहे. त्या मुलाने किंवा त्याच्या वडिलांनी समजा मार्क रनिंगचे वाले टायमिंग जो बघितला होता त्यांचा टायमिंग असा सांगितला त्याला, म्हणजे त्याला दिसला ते 18:58 देण्यात म्हणजे दाखवला होता दिवसा जे स्क्रीन होती त्याच्यावाल्या वडिलांनी सुद्धा काढला होता, त्याने सुद्धा बघितलं तेव्हा टायमिंग किती दिसला होता त्यांना, 18:58 टायमिंग दिसला होता. पण या लिस्ट मध्ये त्याच्या नावा पुढे त्याच्यामध्ये किती झालेला आहे, 19:58 हा टायमिंग या लिस्ट मध्ये दाखवत आहे. या मुलाचं असं म्हणणं होतं, आता कॉल त्याचा आला होता काय करावं काय नाही करावं,
कारण की भले आम्ही लागत नसेल तरी सुद्धा आम्ही मेहनत घेतली, पण इथं आकडा दिसण्यासाठी वगैरे ते बरोबर वाटायला पाहिजे. त्याच्या म्हणण्यानुसार ते बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मला तरी असं वाटतंय सेटिंग वगैरे काही नाही, नॉर्मल हे रिअलच आहे. फक्त काय झालं, लिहितानी गडबड असं होऊ शकते, 18 ऐवजी गलतीनं तिसा 19 झालं असेल, टायपिंगच्या वेळेस असेल, किंवा तिथंच आधी रनिंगच्या वेळेस समजा टायमिंग लिहिता लिहिता घाई गडबडमध्ये असं होऊ शकते. ठीक आहे, ऑब्जेक्शन घेऊन वगैरे निवेदन वगैरे किंवा पत्र वगैरे त्यांना पाठवून ते कळवू शकता याच्यामध्ये. चला बघा, इथपर्यंत समजलं असेल अशा पद्धतीने हे लिस्ट लागली आहे. आता बघा मुलींच्या पण त्यामध्ये बाकीचं आता बोर्डवर जागा नसल्यामुळे बाकीचं पूर्ण काढलेलं नाही आहे आणि इतका सध्या वेळ सुद्धा नव्हता. तर आता बाकीच्या मुलींनी याच्या खालच्यावाले 7 नंतरचे तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार किती किती जागा आहे याच्या अंदाज लावून तुम्ही तुमच्यावले 5-25 किलोमीटरची तयारी तुम्ही करू शकता. डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर करून ठेवा अजून वाटत असेल तर, आणि तब्येत बिघडू नका देऊ. महत्वाचं म्हणजे ते राहणार, कारण मेडिकलसाठी पुन्हा तुम्हाला इकडे यवतमाळमध्ये यावंच लागणार आहे. मेडिकल खूप इझी पद्धतीने होणार आहे, मेडिकलचं टेन्शन नाही. म्हणजे सरळ सरळ तुम्ही काय करा, तिकडून काढून घ्यायचं आणि इकडे त्यांना काय करायचं आहे, सबमिट करायचं. मेडिकलचं तेवढं काही टेन्शन राहणार नाही आहे. बघा, माहिती आवडली असेल तर आता एक पोलीस भरतीबद्दल एक अनाउन्समेंट करत होतो याच्यामध्ये, की आपली पोलीस भरतीसाठी आता कारण काय झालंय, 15-20 दिवसामध्ये पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा येऊ शकते कंटिन्यूमध्ये. आता ज्यांनी समजा याच्यामध्ये म्हणजे अपयश आलं असेल, थोड्या थोड्या मार्कांनी गेले असेल, त्यांनी काय करा, पोलीस भरतीची तयारी आत्तापासून जोरात चालू ठेवा. ज्यांना वाटते आपल्यासोबत पुन्हा अजून पोलीस भरतीची तयारी करायची असेल, यवतमाळमध्ये या, रूम करा, आपला क्लाससुद्धा जॉईन करा, अकॅडमीसुद्धा म्हणजे फिजिकल आणि लेखीसुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्ही आत्तापासून तयारीत राहिले तर कन्फर्म तुमचं पोलीस भरतीच्या लिस्टमध्ये नाव येणार म्हणजे येणार. आणि आपण पोलीस भरतीचा टायमिंग दर 15-20 दिवसानं काढत असतो. ज्यांना वाटते पोलीस भरतीचा टायमिंग काढायला यायचं आहे तर आपण 18 फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या आदल्या दिवशी, आपण रविवारचा दिवस आहे 18 फेब्रुवारीला, आपण पोलीस भरतीचा टायमिंग काढणार आहोत. सर्व इव्हेंट 1600 राहणार, 800 राहणार, 100 मीटर, 16 मीटर, सर्वच्या सर्व जसं रिअल भरतीमध्ये होते त्या पद्धतीनं. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं याच्याबद्दल अभिप्राय करत चला, पण वाईट कमेंट टाकायच्या नाही. ठीक आहे, भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.